पुण्यामधील सिंहगड रोडवरील उड्डाण पूल आता चर्चेचा विषय ठरलाय. पुलाचे काम पूर्ण होऊनही अद्याप हा पूल चालू का नाही केला असा प्रश्न पुणेकरांना पडलाय. या पुलाच्या मुद्द्यावरती आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजाराम पूल येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळेला आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका करत निषेध नोंदवला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सोयीनुसार पुलाच्या उद्घाटनाला येता यावं म्हणून महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पुलाचं काम लांबवल्याची टीका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मागची तपन 5 वर्ष जे उड्डाण पुलाचं नाही का एकूणच कामकाज चालू आहे. पुणेकरांच्या नाही का मतांच्या जोर महापालिका लोकसभा विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याकरता या उड्डाण पुलाचं काम लांबवण झालं. मागच्या 2 महिन्यापूर्वी हा उड्डाण पूल तयार आहे. फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं म्हणून स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा भीमरावजी तापकीर असतील या दोघांच्या हट्टापोटी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले या उड्डाण पुलाचं नाही का एकूणच पुनर्करण्याचं कामकाज हे लांबवत आहेत. मागची 4-5 दिवस कडक ऊन पडून सुद्धा डांबरीकरणाला वेळ नाही असं मोठं कारण दिलं जात आहे आणि म्हणून या नका उड्डाण पुलाच्या पुनर्करण्याच्या मागणीकरता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुणे महापालिकेला इशारा दिलेला आहे. पुढच्या 4 दिवसात तुम्ही देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदींना आणा किंवा या ठिकाणी जो बायडनला आणा हा उड्डाण पूल तुम्ही 4 दिवसात खुला करा नाही तर 13 तारखेला महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष उद्धवजींची शिवसेना काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने 13 तारखेला आम्ही सगळे हा उड्डाण पूल खुला करू. डांबरीकरण हो अथवा नाही हो हा उड्डाण पूल किती जरी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही खुला करू. आयुक्त राजेंद्र भोसले यांनी महापालिकेचं आयुक्त आणि प्रशासक म्हणून कामकाज करावं. त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांचा आणि राज्य सरकारचा दबाव जुगारून लावावा अशी आमची त्यांना विनंती आहे. कृपया या ठिकाणच्या सिंहगड रस्त्यावरच्या लोकांची तारांबळ तुम्ही पहा त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हा इशारा किंवा ही विनंती या निमित्ताने मी राजेंद्र भोसले यांना करू.